Welcome to virtual classroom of Municipal Corporation of Greater Mumbai. My name is Vijay sir and the class is for standard 4th. Subject is Marathi. Let me begin the class. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा सर्व मुलांचे स्वागत आहे. माझे नाव विजय खैरे सर आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4th विषय मराठी माध्यम इंग्रजी, म्हणजेच इयत्ता 4th मराठी हा विषय. आणि या मराठी विषयामध्ये आज आपण पाठ क्रमांक 7 अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया इंग्रजी माध्यमाचा मराठी विषयाचा पाठ क्रमांक 7. पाठ क्रमांक 7 अक्षर जाळे. आता तुम्हा मुलांना असा प्रश्न पडला असेल की अक्षर जाळे म्हणजे काय. मला तर पाठाचे शीर्षक वाचून असे वाटते की अक्षर जाळे हे अक्षरांशी संबंधित काहीतरी असावे, म्हणजेच काय तर अक्षरांचे जाळे असेल असे मला वाटते. चला आपण आता पाठामध्ये काय दिलेले आहे ते बघूया. पाठ क्रमांक 7 अक्षर जाळे. अ पासून सुरुवात करा. अक्षरे वाचत वाचत जाळ्यातून बाहेर पडा. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एक चित्र दिसत आहे, ज्या चित्रामध्ये एक स्पायडर म्हणजेच कोळी ज्याने जाळे विणलेले आहे आणि त्या जाळ्याच्या आजूबाजूला काही अक्षर दिलेली आहेत. आता या अक्षरांमध्ये आपल्याला अ या अक्षरापासून सुरुवात करायची आहे आणि अक्षरे वाचत वाचत जाळ्यातून बाहेर पडायचे आहे. आता बघा मुलांनो, त्या जाळ्याकडे बघता क्षणी आपल्याला कळते, आपल्याला सर्वांना मुळाक्षरे माहिती आहेत. अ आ ई ई उ ऊ हे मुळाक्षरे आपल्याला माहिती आहेत. आपण जर व्यवस्थित बघितले तर आपल्याला हे अक्षर वाचत वाचत जाळ्याच्या बाहेर पडता येईल. आणि घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे फिरतात म्हणजेच क्लॉकवाईज, जर आपण हे अक्षर वाचत गेलो तर आपण बरोबर क्रमाने आपले अक्षरांचेही वाचन होईल आणि आपण जाळ्यातून बाहेर देखील पडू. चला तर मग मी तुम्हाला अक्षरे वाचत वाचत जाळ्याच्या बाहेर पडून दाखवतो. अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अम क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. याप्रमाणे जर आपण क्रमाक्रमाने घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे जर आपण या अक्षरांचे वाचन करत गेलो तर आपण जाळ्याच्या बाहेर पडतो. स्पायडरमॅनच्या तोंडामध्ये ज्ञ हे अक्षर आहे आणि आपल्या मराठी मूळाक्षरांच्या
शेवटी म्हणजेच मराठी मुळाक्षरांचे शेवटचे अक्षर हे ज्ञ आहे। तर बघा मुलांनो, या पाठामध्ये आपल्याला अक्षर वाचन कसे करायचे आहे हे समजून घ्यायचे आहे, त्याचबरोबर अक्षरांचे लेखन कसे करायचे आहे हे देखील आपल्याला समजून घ्यायचे आहे। तर चला आता आपण अक्षरांचे लेखन आणि वाचन कशा पद्धतीने करायचे ते आपण शिकूया। मराठी मुळाक्षरे। आता मुलांनो तुम्हाला सांगतो, मराठी मुळाक्षरांमध्ये काही स्वर आहेत आणि काही व्यंजने आहेत। स्वर म्हणजेच वॉवल्स आणि व्यंजने म्हणजेच कॉन्सनंट। जसे तुमच्या इंग्रजीमध्ये ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत, तसेच आपण आता मराठीमधले जे स्वर आहे ते बघूया। स्वर अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अम आहा। हे जे तुम्हाला आता मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत आहे ते मराठी मुळाक्षरांमधील स्वर आहेत। आता आपण मराठी मुळाक्षरांमध्ये येणारी व्यंजने बघूयात, म्हणजेच कॉन्सनंट्स। बघा आता तुम्हाला मोबाईलवरती, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती व्यंजने दिसत आहेत, त्याचे मी तुम्हाला वाचन करून दाखवतो। क ख ग घ ङ च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ। मुलांनो आता ज्या प्रकारे मी तुम्हाला मुळाक्षरांचे वाचन करून दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला मुळाक्षरांच्या वाचनाचा सराव करायचा आहे, आणि वाचनाच्या सरावाबरोबरच कोणते मुळाक्षर कशा प्रकारे लिहिले गेलेले आहे, त्याचा आकार कसा आहे हे देखील तुम्हाला बघायचे आहे, आणि मुळाक्षरांच्या लेखनाचा सराव देखील तुम्हाला करायचा आहे। आता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती स्वाध्याय म्हणजेच या पाठावर आधारित होमवर्क तुम्हाला काय करायचा आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो। आता बघा तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती मुळाक्षरे, स्वर आणि व्यंजने दोघंही दिसत आहेत। आता तुम्हाला या स्वर आणि व्यंजनांपासून तयार होणारे शब्द तुम्हाला तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत। जसं अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडलिंबू, उ उखळ, उ ऊस, रु ऋषी, ए एडका, ऐ आयरन, ओ ओझेवाला, औ औषध, अंग अंगठी आहा, क कप, ख खटारा, ग गवत, घ घर, ङ वाङ्मय, च चमचा, छ
छत्री, ज जहाज, झ झाड, त्र मित्र, ट टरबूज, ठ ठसा, ड डमरू, ढ ढग, न बाण, त तलवार, थ थवा, द दऊत, ध धबधबा, न नळ, प पतंग, फ फणस, ब बाबा, भ भटजी, म मामा, य गाय, र रथ, ल लसून, व वजन, श शहामृग, श षटकोण, स ससा, ह हत्ती, ळ बाळ, क्ष क्षत्रिय, ज्ञ ज्ञानदेव। ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला प्रत्येक मुळाक्षरापासून तयार होणारा शब्द सांगितला, त्याप्रमाणे तुम्हाला हे शब्द मुळाक्षर आणि त्याच्यापासून तयार होणारा शब्द तुमच्या गृहपाठाच्या म्हणजेच स्वाध्यायाच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत। आणि या पाठामध्ये आपल्याला मुळाक्षरांचे वाचन आणि लेखन या दोन गोष्टी शिकायच्या आहेत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुमचा दिवस छान जाओ। Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.